जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र तालुक्याचं राजकारण वेगळं असल्यानं काही ठिकाणी अडचणी आहेत। शेतकऱ्यांची बँक असल्यानं राजकारण न करताच जास्तीत जास्त बँकेला फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे, असं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी मुश्रीफ बोलत होते। कोल्हापूरच्या जिल्हा बँकेची निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। प्राध्यापक संजय मंडलिक, भैया माने आणि हसन मुश्रीफ महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी दाखल करत आहेत। यापुढेही जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक वाहिनी म्हणून जिल्हा बँक काम करेल। या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। तालुक्याचे राजकारण वेगळं असल्यानं काही ठिकाणी अडचणी आहेत, मात्र आगामी काळात जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे। सत्तेत असताना जिल्हा बँकेचा संचित तोटा जास्त होताना तो कमी करून सुमारे 150 कोटींचा नफा मिळवून दिला आहे। सर्वाधिक आयकर भरणारी जिल्हा मध्यवर्ती बँक एक नंबरची बँक ठरली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।